दरम्यान सांगलीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं काम आंदोलन सुरू झालंय. शहरी आणि ग्रामीण बस वाहतुकीवर याचा परिणाम झालाय. एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलनाचं हत्यार हाती घेतलेलं आहे. मंगळवारी सकाळपासूनच सांगली जिल्ह्यातील अनेक एसटी डेपोंमधून आंदोलन सुरू करण्यात आलंय. ठिकठिकाणी एसटी कर्मचारी कामावर आलेच नाहीत आणि त्यामुळे अनेक डेपोंमधून दैनंदिन सुटणाऱ्या ज्या बसेस आहेत त्या थांबवाव्या लागल्या. चालकवाहक कामावर आले नसल्यानं सांगली, मिरज, जत, शिराळा आदी डेपोंमध्ये प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप एसटी कर्मचारी करत आहेत. आज जे आम्ही हे बंद आंदोलन चालू केलेलं आहे, या बंद आंदोलनामध्ये राज्यभरातील 13 संघटना सामील आहेत आणि हे राज्यभर आंदोलन चालू झालेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून सांगली विभागामध्ये सुद्धा हे आंदोलन होत आहे. या सांगली विभागामध्ये जतपासून शिराळ्यापर्यंत बहुतेक डेपोमध्ये हे आंदोलन यशस्वीरित्या चालू केलेलं आहे आणि जत डेपो पूर्णपणे बंद आहे, पलूस डेपो बंद आहे, शिराळा डेपो बंद आहे, मिरज डेपो पूर्णपणे बंद आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नागरिकांना हाल सहन करावे लागत आहेत. सांगलीतली बातमी आपण पाहतोय. सांगलीमधल्या अनेक डेपोंमध्ये ज्या वेळेवर सुटणाऱ्या नियमित वेळेच्या ज्या गाड्या होत्या त्या आज सुटलेल्या नाही आहेत. अनेक वाहक चालक हे कामावरच आले नाहीत आणि यामुळं नागरिकांचे हाल होत आहेत.